Thank you.
माझ्या इच्छा एखाद्या व्यक्तीकडून पूर्ण होतात म्हणून ती व्यक्ती मला आवडते. जर माझ्या मनात काही झालं तर त्याच क्षणी मला ती आवडेल अशी होती. व्यक्ती तीच असते. म्हणजे व्यक्तीवरती प्रेम अवलंबून नसतं, प्रेम हे आपल्या स्वार्थावरती अवलंबून असतं. म्हणून म्हणाले प्रीतीजी तुझ्यावर मोठी ती सर्व ही खोटी, ती सर्व ही खोटी, ती सर्व ही अकुल्यासाठी. पहिलं असते कुटुंबाचं असते ते करावंच लागतं. संतांनी प्रपंच केला नाही का, संतांना मुलंबाळं झालं नाही का, काही अपवाद सोडले तर नामदेवांनी लग्न केलं नाही का, नाथांचा प्रपंच नव्हता. सर्वांनी प्रपंच केला पण करत असताना त्यांना तो बाधक नाही झाला. का नाही झाला, कारण ते पत्नीकडे किंवा मुलाबाळांकडे पाहत असताना भगवंताचं रूप म्हणून पाहत होते. भगवंताचं रूप म्हणून पाहत होते सज्जन, म्हणून ते सुखी झाले. समर्थ म्हणाले विषय जनानी मज लाजली. आम्ही नको त्या ठिकाणी विषयामध्ये बरबटत राहतो. प्रपंच संगे आयुष्य गेले स्वहित माझे मजला करीना. आणि तुझ वीण रामा मज कंठवेना. किती आम्ही त्यामध्ये लडबडून जातो. त्या एका गोष्टी पायी त्यांच्यावरती आम्ही आमचा घासातला घास देतो. कशा करता, हे माझे आहे या ममत्वामुळे देतो. आम्हाला कधी वाटत असं वाटत का कधी? आपण जर पहा गोष्ट हरवली तर आम्हाला वाईट वाटतं. दुसऱ्याचं काहीच उरलं गेलं आम्हाला रडू काय त्याच्या नावानं, नाही त्याचं गेलं वाईट वाटतं बरं का? मला नाही वाटत, कधीच वाटत नाही. आम्हाला आमचं काही झालं तर वाईट वाटतं, दुसऱ्याचं नुकसान झालं तर आम्हाला काही वाटत नाही. सत्य म्हणजे आमचं ममत्व जे आहे का नाही ते ह्या कुटुंब दास्यामध्ये कार्यरत होत आहे. ज्यांना बरं काय होतं, ज्यांना आपले आपले म्हणतो. शेवटच्या वेळेला काय होतं सांगू का? शेवटी काय होतं, कुणी नव्हे कुणाचं असं का, बाप आणि काका ताई आणि अत्ता रडत बसतील ती शेवटी बांधव मी यमाच्या हाती तुला देतील. त्यावेळी तुला जावंच लागणार आहे, तुला त्यावेळी जायचंच आहे म्हणाले. जगामध्ये जी किंमत आहे का नाही ती कशाला आहे? जोवरी पैसा तोवरी पैसा. आम्ही कहाण्यापासून शुक्रवारची कहाणी वगैरे वगैरे आहे काय आहे त्यामध्ये. त्या बहिणीला बोलावलं भावाने, कधी बोलावलं? पहिल्या दिनी बोलावलं, नंतर बोलावलं तेव्हा तिच्याकडे पैसा आला. जो बरी पैसा तो बरी पैसा म्हणतील पाटावरी, नाही तर म्हणतील पैसा दुरी. जगाची ही रीतच आहे सज्जन. कुटुंब दास्यामध्ये अपेक्षा भंगाचं दुःख आहे. ज्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला यातना होतात. कुटुंब दास्य पहिलं दास्य असं आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतो. दुसरं दास्य म्हणाले जे करावंच लागतं ते कुठलं म्हणाले? राजदास्य, नोकरी वगैरे. तुम्ही आम्ही सगळेच जण नोकरी करतो, काही व्यवसाय करत असते पण कशा करता? काय बीज देणगी पोटाची खळगी असेल ती भरण्याकरता, शिक्षण घेतो जे काही करतो हे सगळं त्याच्याकरताच करतो ना. सुभाषितकर सांगतात यांची अवस्था कशी होती म्हणाल, कशी होती? नैशाम संध्या विधी रवी कलो अच्युतार्जा विसंग नसले काले हवामी अमोना विविला काय करायची संध्या? संध्या काय करायची?
संध्या केल्यामुळे पुण्य मिळतं का? संध्या केली की पुण्य मिळतं म्हणून संध्या करायची नाही. संध्या केल्यामुळे पुण्य मिळत नाही. संध्येचा संकल्प तसा आहे, नाही केली तर काय होतं सांगू का? पाप लागतं. केली तर पुण्य नाही. संकल्प काय आहे? मम पाद द्रुत क्षण द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ प्रातः साय मध्यान संध्या उपासिष. म्हणजे नाही केले तर पाप आहे. आमच्याकडनं जे काही पाप होतात सकाळी पासून संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत, दुपारपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून पुन्हा सकाळपर्यंत जे काही बरं पाप आहेत आमची सगळी आयुष्य सत्यन हो भरपूर होत, निरोगी होत. आता आम्हाला झालेले आदर कायमच, ते होत ते होत ते होत ते होत, मग कसं होणार सांगा? ते दीर्घ संध्याकाळ तसं त्यामुळे व्हायचं. आता संध्येचा मुख्य मुख्य भाग तेवढा जरी घेतला म्हणजे काय आचमन प्राणायाम अर्घ्य उपस्थान गायत्री उपस्थान संपली संध्या एवढं तरी हे सुद्धा कोणी करत नाही. पर असं आहे संध्या केल्याशिवाय केलेलं कर्म हे मदत होत नाही. त्यामुळे म्हणाले बाकीच्या गोष्टी भगवंताची पूजा अर्चना त्याला काही किंमत नाही राहत. पण म्हणाले निदान ते नाही केली संध्या, निदान ते तरी म्हणाले आता काय करतात म्हणून म्हणाले बुवा आता आम्ही संध्या करतच नाही. लग्न झालं ना, आता लग्न झाल्यावर बायकोचं नावच म्हणाले संध्या ठेवलं. आता काय म्हणायचं म्हणाले अच्युताची यथार्थ पूजा तरी आमच्याकडनं घडते का? अच्युताच्या साठी पंचोपचार तरी तेही नाही हो. स्वीकारे हवनियम ब्रह्मा विभाग आणि जोपर्यंत नोकरी
तुम्ही मध्ये आहोत तरी तोपर्यंत पूजा संध्या यज्ञ यागादिक क्रिया आणि हिन काही त्यात काही जमणार नाही. आम्ही आपलं भगवंताचं नाव घेऊ त्याचं फळ तेच आहे. हां फळ तेच आहे त्याचं. म्हणाले ते तरी नीट होतं का हो किंवा वेदार्थाचं चिंतन करू. म्हणाले त्याचं वेद अनंत बोलला. माऊली म्हणाले अर्थ इतुकाची साधिला काय विठोबासी शरण झाले निज निष्ठे नाम घ्यावे. वेदामध्ये जे काही सांगितलं ते हेच आहे म्हणाले. सगळ्यात शेवटी त्याचं सार काय वेदाचं सगळ्या वेदांचं सार तुम्हाला सांगितलं. चालही काय आहे चारही वेदांचं सार मी एक महाराजांच्या एका चरणामध्ये तुम्हाला सांगतो. भक्ती मार्गाच्या दृष्टीने ह्या चारही वेदांचं सार काय आहे. भक्ती मार्गाच्या दृष्टीने चारही वेदांचं सार म्हणाले विठोबासी शरण झाले आणि निज निष्ठे नाम घ्यावे ना आणले. कसं घ्यावं शरण जाऊन घ्यावं. आचार्यांनीपेक्षा कमाल केली. म्हणजे तुम्हाला सार तत्वज्ञान एका श्लोकात नाही अर्ध्या श्लोकात सांगू का. काही पुस्तक वाचायची गरज नाही. काही दादोबा वाचू नका काही वाचू नका. म्हणजे कुठला वेद नको कुठला उपनिषद नको गीता नको भागवत नको कुठलं काही वाचू नका. म्हणाले सगळ्या श्लोकात सगळ्या ग्रंथांचं सार आचार्य सांगतात. काय म्हणाले
आम्ही विरारचं चिंतन करून जातोय तर आम्ही येऊन आले हो येता जाता उष्ण बसताय काय करीता सदा देता घेता मदती मदता कास गिरीता घरीता शैलीवरी अति सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी आज एकादशी आहे त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं तर मला काय होतं सांगू का मी बोलायला लागतो तुम्हाला रईन तवा तापला की मला बंद करावं लागतो की असं काहीतरी होत दीड तासाची एक प्रकारची फारशी सवय मला राहिलीच नाही आता कीर्तन म्हटलं मला 2.5-3 तास किमान पाहिजे बघा तर काहीतरी ऐकल्यासारखं तुम्हालाही वाटेल आणि मला काहीतरी केल्यासारखं वाटत दीड तास म्हणजे काही जाऊ उद्यापासून गुरुजी म्हणते मला फारस काही सांगणार नाही मी बरोबर वेळेत संपवणार सगळं बघा कसं करतो पण ह्याने अशी परीक्षा ठेवली आणि त्याने सुद्धा तसंच केला ते काय करून सांगणार अगोदर माझी नंतर त्यांची पण त्यांना म्हटलं तुम्ही उशिरा यायला जाऊ नंतर या जरा एक दिवस लेट आला ते झालं मी सगळं करतो तुमचं पण ते 3 दिवस सगळं येतात त्याला मी काय करू सोन्या चांदीची भांडी होती आमची
ऍल्युमिनियमचा शोध तुम्ही मुद्दाम शोधून पाहा कधी लागला. ऍल्युमिनियमचं जे काही रॉ मटेरियल आहे कारण ते भारतामध्ये पुष्कळ होतं पण त्यावेळी नाही कळलं हे इंग्रजांनी आणलं कशा करता. त्यामध्ये जेवल्यानंतर माणसाची बुद्धीच कमी कमी होत जाते, विचार करण्याची क्षमताच नव्हती, विचारच करू शकत नाही. खातो ते सुद्धा चांगलं नाही राहिलं आता आमचं. हा नक्ष दरे बरं भुकेची वेळ तरी दिली आहे का, सकाळी 7 वाजता निघतो आमच्या पुण्याचं सांगतो तुम्हाला. मुंबईला लोक जातात सकाळची 6 ची ट्रेन पकडून. हा सकाळी 5 वाजता उठायचं, 6 वाजता 5:30 पावणे 6 घरात बाहेर पडायचं, घराच्या डब्यात बायको दिलेला डबा घ्यायचा, हा रेल्वेच्या डब्यात बसायचं, तिथून ऑफिसच्या डब्यात जायचं, डबा उघडून डबा फेकायला सुरुवात करणार तेव्हा ती हा तेवढ्यात कोणीतरी येतो आणि सांगतो हे बघा म्हणाले तो डबा साहेबांत रुपये पिऊन येतो आणि सांगतो म्हणाले हे बघा साहेबांत रुपये तो डबा नंतर खा म्हणाले म्हणजे लंच टाइमला सुद्धा डबा खायला नाही. हे लेटर तेवढं अर्जंट टाइप करा, हे पोस्ट होऊ दे, त्याचा ईमेल होऊ दे आणि मग म्हणाले काय ते खुशाला खात बसा. हे त्या वेळेला सुद्धा खायला नाही. नक्ष दबेला नियत मशान खातो ते नियत नाहीच. आयुर्वेदाने सांगितलं 3 तासानंतर शिजवलेलं अन्न जे आहे ते शिळ होत, आयुर्वेद सांगतो. आणि ते जेवल्यानंतर शिळ्या अन्नाचे म्हणजे तामस अन्नाचे जे गुण आहेत ते आम्हाला लागतात. हा आहार शास्त्र भगवद्गीता सात्विक राजस तामस त्या म्हणतात तामस आहाराचे गुण त्याला लागतात. मग वृत्ती सुद्धा तशीच होते, माणसं लगेच चिडतात का तामस करते सगळं. आचरण सुख पाहिजे तर आचरण नीट पाहिजे. कीर्तन श्रवण आचरण
भगवंता आणि हे जर तुला द्यायचं नसेल तर मरण दे दास्यरे हरि तुझ्या चरणाचे भगवंताच्या चरणाचं दास्य सांगतात असं भगवंताच्या चरणाच्या दास्यामध्ये काय विशेष आहे काय विशेष आहे असं दास्य का दास्य सांगितलं ती लक्ष्मी सांगते भगवंताच्या पायाजवळ आहे काय म्हणती भगवंतांना भगवान सांगतात की कमले तुझं स्थान चरण कमलापाशी नाही तर हृदय कमलापाशी आहे पण तरी सुद्धा लक्ष्मी भगवंतांच्या पायाजवळच बसली ती का बसली हा विषय उद्याच्या प्रवर्गामध्ये आपण पाहू भगवंताच्या पायाजवळ बसले का बसली हा विषय उद्या पाहायचा सज्जन हो पावणे 8 वाजून आल्यामुळे पूर्वरंग संपवताना पूर्वरंग संपवताना मूळ पदामध्ये आजचे पद्य करते सांगतात काय सांगतात दासा